मी परंपरा जपण्याचा प्रयत्न भरपूर करतो। तर नमस्कार, मी साटम। आता या व्हिडिओमध्ये अध्यक्षांनी पेनवर करून आम्ही परंपरा जपण्याचा प्रयत्न करतो हे जे शब्द म्हटले ना, त्यानंतर एक गोष्टीचं तर तुम्हाला रिअलायझेशन झालंच असते की यांच्या विचारामध्ये किती प्रौढत्व आणि प्रगल्भता आलेली आहे। त्याचबरोबर मागच्या व्हिडिओमध्ये मी जो रेफरन्स दिला ना की श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि त्यांच्या अध्यक्षांनी एक प्रश्न विचारला होता की गणेशोत्सव इतका मोठा झाला आहे, त्याच्या जीवर कार्यकर्ते सुद्धा मोठे झाले, तशा वेळेला पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आणि तिथल्या कार्यकर्त्यांना असं वाटत नाही का की आपण कुठेतरी मागे पडलो, त्यावर त्यांचं उत्तर काय होतं ते आधी ऐका। नाही, उत्तर मंडळामध्ये सांगण्याचं, इतर मंडळाचे चांगली कामं पण लोकांना माहिती नाही आहेत। इतर बाहेरची मंडळ भरपूर चांगली कामं करतात, लोकांपर्यंत खरी पोहोचत नाही। तर बघा, एकंदरीत त्यांनी ज्या प्रकारे प्रश्नाला डॉज केलं ना, त्यावरून तरी एक गोष्ट लक्षात आली की त्यांची जी प्रगल्भता आणि प्रौढत्व आहे ना, त्यावरून तरी ते लोक ह्या गोष्टीसाठी क्वालिफाय झालेले आहेत। पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सवाचा पालकत्व जसं भाऊ रंगारी यांनी भाऊ रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतलं ना, त्याचप्रमाणे मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं पालकत्व घ्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव केशवजी नाईक आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते रेडी आहेत असं मला तरी वाटतं। तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा। एक वर बोर्ड वाचला, मुंबईतील पहिली लाल मातीची मूर्ती आणि थोडंसं वेगळं वाटलं म्हणून मंडपात प्रवेश केला। केशवजी नाईक चाळीच्या बाजूलाच हे मंडप सुद्धा आहे। तर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया नक्की पूर्ण लाल मातीची मूर्ती कशी दिसते ना त्याबद्दल।